विद्यार्थी मित्रहो नमस्कार। रयत शिक्षण संस्था सातारा रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-2022 सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड विषय चिटणीसाची कार्यपद्धति इयत्ता 11वी वाणिज्य मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने विषय शिक्षक प्राध्यापक सौ तुपे एपी घटक चिटणीसाचे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य उपघटक व्यावसायिक संप्रेषण अर्थ आणि प्रकार प्रस्तावना कम्युनिकेशन हा इंग्रजी शब्द कम्युनिस या लॅटिन शब्दातून आला आहे। त्याचा अर्थ सामायिक असा आहे। जॉर्ज आर टेरी यांच्या मते संप्रेषण म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींनी सत्य कल्पना मते आणि भावनांचे आदान प्रदान करणे होय। व्यावसायिक संप्रेषण अर्थ व्यवसायामध्ये व्यवसायाशी संबंधित घडामोडी समस्या या करता व्यावसायिक पक्षामध्ये संप्रेषण केले जाते तेव्हा ते व्यावसायिक संप्रेषण म्हणून ओळखले जाते। विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहिती आहे की व्यवसाय किंवा कंपनी ही एक मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करणारी कामकाज करणारी संघटना आहे। यामध्ये मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये फरक झालेले आपणास पाहायला मिळते। कंपनीमध्ये जे काही निर्णय घेतले जातात किंवा हे निर्णय ज्या पत्रव्यवहारामार्फत कळवले जातात त्या त्या वेळी व्यावसायिक संप्रेषण करण्याची वेळ व्यवसायावर येत असते। त्यामुळे चिटणीस ही एक जबाबदार व्यक्ती आहे ती व्यवसायामध्ये व्यावसायिक संप्रेषण घडवून आणत असते। हे संप्रेषण अनेक पक्षांमध्ये होत असते म्हणजे जसे की मालक आणि संचालक मंडळ संचालक आणि कामगार किंवा संचालक आणि इतर व्यावसायिक संस्था यामध्ये हे संप्रेषण होत असते। हे संप्रेषण घडून येताना यामध्ये व्यवसायाशी संबंधित घडामोडी समस्या असतील याकरता विचारांची देवाणघेवाण केली जाते। ही देवाणघेवाण व्यावसायिक संप्रेषण म्हणून ओळखली जाते। समजा एखादा प्रकल्प व्यवसायाला कार्यान्वित करावयाचा आहे। हा प्रकल्प यामध्ये केली जाणारी गुंतवणूक यासाठी लागणारा कालावधी हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय ते संबंधित उत्पादन कोणाला विकणार आहे या संबंधित असणाऱ्या सर्व घडामोडी याबाबत संचालक मंडळ भागधारकांशी म्हणजेच मालकांशी विचारविनिमय करेल व्यावसायिक संप्रेषण करेल। हे संप्रेषण करताना अनेक माध्यमांचा उपयोग केला जातो। या सर्वांची ओळख आपण या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत। व्याख्या ब्रेनर या लेखकांनी सांगितलेली व्याख्या आहे व्यावसायिक संप्रेषण हे वाणिज्य आणि उद्योग व्यवसायातील कल्पनांचे प्रसारण आणि देवाणघेवाण करणारी अभिव्यक्ती आहे। म्हणजेच व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये ज्या काही कल्पना अंमलात आणावयाच्या आहेत त्या कल्पना सर्व कंपनीशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींशी घटकांशी विचार विनिमय करून घेतली जाणारी निर्णय प्रक्रिया यासाठी संप्रेषण आवश्यक आहे। त्यामुळे ब्रेनर यांनी सांगितलेली व्याख्या व्यावसायिक संप्रेषण हे वाणिज्य आणि उद्योग व्यवसायातील कल्पनांचे प्रसारण आणि देवाणघेवाण करणारी अभिव्यक्ती आहे। संप्रेषणाच्या पद्धती कोणतीही संस्था संप्रेषणाशिवाय समाधानकारकरित्या कार्य करू शकत नाही। प्रभावी संप्रेषणाशिवाय कंपनीचे ध्येय साध्य होऊ शकत नाही। यासाठी व्यवसायाला अनेक प्रकारे संप्रेषण करावे लागते। हे संप्रेषण करण्याच्या पद्धती पुढे दाखवलेल्या तक्त्याप्रमाणे आहेत। संप्रेषणाच्या तीन पद्धती आहेत मौखिक संप्रेषण अमौखिक संप्रेषण ज्यामध्ये देहबोली मौनाने किंवा हावभाव करून संप्रेषण केले जाते आणि लिखित संप्रेषण यामध्ये ईमेल असेल मेमोज असतील फॅक्स पाठवले जात असतील लेटर्स असतील किंवा अजूनही आधुनिक प्रकाराने हे संप्रेषण केले जाते। व्यवसायाला ज्या पद्धतीने शक्य होईल किंवा जेव्हा जी पद्धत अधिक प्रभावकारी ठरेल परिणामकारक ठरेल
तिचा वापर व्यवसाय करत असतो आणि संप्रेषणाची पद्धत वापरत असतो। या संप्रेषणाचा एकच हेतू असतो की व्यवसायाने जे काही प्रकल्प ठरवलेले आहेत ते पूर्णत्वास न्याव्याचे आणि व्यवसायाचा अधिकाधिक फायदा करून घ्यायचा। मौखिक संप्रेषण, या प्रक्रियेत तोंडी स्वरूपात संदेश पाठवण्यात येतो, उदाहरणार्थ वैयक्तिक संभाषण, मुलाखती, भाषण इत्यादी। यामध्ये जर व्यवसायाला एखाद्या तज्ञाशी संपर्क करावयाचा असेल तर त्यामध्ये वैयक्तिक संभाषण केले जाते, किंवा एखाद्या तज्ञ व्यक्तीची मुलाखत व्यवसाय आयोजित करू शकतो, किंवा भाषण असेल, एखाद्या व्यावसायिक तज्ञाने दिलेले जर भाषण असेल तर तेही भाषण व्यवसाय या प्रक्रियेमध्ये निवड करू शकतो। संप्रेषणाच्या प्रक्रियेत तोंडी संप्रेषण किंवा तोंडी संदेश पाठवण्यात येतो। तोंडी संप्रेषण वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा केले जाऊ शकते, म्हणजेच वैयक्तिक संभाषण, मुलाखती किंवा भाषण असेल त्याचा वापर यामध्ये केला जातो। त्यानंतर आहे अमौखिक संप्रेषण। अमौखिक संप्रेषण हे अशा स्वरूपात परिभाषित केले जाते ज्यामध्ये लिखित किंवा बोललेले शब्द नसतात, परंतु शब्दांच्या वापराशिवाय संप्रेषण घडते। उदाहरणार्थ देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव इत्यादी। म्हणजेच यापूर्वी आपण बघितलेले आहे की मौखिक संप्रेषणामध्ये तोंडी स्वरूपात जे काही सांगावयाचे असेल ते दुसऱ्या पक्षाला सांगितले जाते, परंतु अमौखिक संप्रेषण म्हणजेच शब्दांशिवाय कोणत्याही स्वरूपात न बोलताही संप्रेषण घडते। म्हणजेच आपण चेहऱ्यावरील हावभावाद्वारे आपला निर्णय, आपले जे काही मत असेल ते आपण सांगू शकतो, किंवा देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव असतील किंवा एखाद्या खुणेने वगैरे सुद्धा आपण आपल्याला जे काही सांगायचे आहे ते आपण इतर पक्षाला सांगू शकतो। लिखित संप्रेषण, जेव्हा माहितीची देवाणघेवाण तोंडी शब्दांऐवजी लिखित स्वरूपात केली जाते तेव्हा त्यास लिखित संप्रेषण असे म्हणतात। हे संप्रेषण करण्याची मार्गे पुढील प्रमाणे आहेत, उदाहरणार्थ अहवाल, परिपत्रक, पत्र इत्यादी। इतर जे दोन संप्रेषणाचे आपण प्रकार पाहिले त्यापेक्षाही लिखित संप्रेषण हे अधिक प्रभावशाली असते। यामध्ये दिली जाणारी माहिती, केले जाणारे संप्रेषण हे अधिक कालावधी पर्यंत टिकून राहते। म्हणजेच इथं आपण पाहतो आहोत की अहवालामध्ये कंपनीच्या वर्षभरामध्ये घडलेल्या सर्व कामकाजाची माहिती दिलेली असते। ही माहिती ज्या ज्या पक्षांना ती माहिती आवश्यक आहे त्या त्या पक्षांना आपण पाठवू शकतो, आणि व्यवसायामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याची माहिती संबंधित पक्षांना मिळवणे सुद्धा सोयीस्कर जाते। परिपत्रकामार्फत सुद्धा व्यवसायाशी संबंधित महत्वपूर्ण माहिती दिलेली असते। या परिपत्रकांद्वारे व्यवसायामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याची माहिती इतर वेळेसही संबंधित पक्षांना मिळू शकते। त्यानंतर लिखित संप्रेषणाचा पुढचं साधन आहे पत्र। पत्रव्यवहारामार्फत व्यवसायामध्ये घडणाऱ्या घटकांची माहिती इतर पक्षांना दिलेली असते। या पत्रातून संबंधित पक्षांना आवश्यक ती माहिती पुरवली जाते। लिखित संप्रेषणाची जी सर्व माध्यमे आहेत त्यापैकी पत्र हे एक महत्वपूर्ण माध्यम आहे की ज्याचा वापर करून व्यवसाय आवश्यक असणारी माहिती संबंधित पक्षांना देत असते। हा पत्रव्यवहार संचालकांशी पत्रव्यवहार केला जाईल, किंवा बँकांशी पत्रव्यवहार केला जाईल, किंवा वैधानिक अधिकाऱ्याशी सुद्धा पत्रव्यवहार केला जाईल। हा पत्रव्यवहार अनेक कारणांसाठी करावा लागतो। उदाहरणार्थ समजा जर पत्त्यात बदल झालेला असेल तर तो नोंदणी अधिकाऱ्याला कळवावा लागतो, किंवा वैध मुदतीत सांगितलेल्या मुदतीत सभा घेणे जर शक्य नसेल तर त्या सभेसाठी मुदत वाढ मागण्यासाठी केला जाणारा पत्रव्यवहार असेल। हे सर्व पत्रव्यवहार हे अतिशय महत्वपूर्ण आहेत आणि
हे संप्रेषणाचे एक प्रभावी साधन असल्यामुळे हे करताना कंपनीने अतिशय दक्ष राहणे आवश्यक असते. वेळ प्रसंगी तज्ञांची सुद्धा मदत घ्यावी लागते, कारण लिखाणामध्ये जर का काही चुका राहिल्या तर त्या चुका ह्या दुरुस्त लगेच कराव्या लागतात, कारण हा संदर्भ भविष्यामध्ये सुद्धा कंपनीला कायदेशीर पुरावा म्हणून वापरता येतो. लिखित संप्रेषणाचे फायदे. लिखित संप्रेषणाचे फायदे हे इतर संप्रेषणापेक्षा अधिक प्रमाणामध्ये आहेत. म्हणजेच आपण संप्रेषणाच्या ज्या पद्धती बघितलेल्या आहेत त्यामध्ये मौखिक संप्रेषण आहे, अमौखिक संप्रेषण आहे आणि लिखित संप्रेषण. या तिन्ही पैकी लिखित संप्रेषणाचे फायदे हे जास्त प्रमाणामध्ये आहेत. हे फायदे पुढे दिल्याप्रमाणे सांगता येतील. अचूकता. लिखित संप्रेषण काळजीने तयार केले जाते. लिखित संप्रेषण तपासणीसाठी सहज उपलब्ध होते, म्हणून संप्रेषकाने ते अधिक अचूक तयार करावे. म्हणजेच ज्याप्रमाणे बोललेले शब्द काही काळानंतर लक्षात राहत नाहीत, परंतु हे लिखित संप्रेषण अधिक कालावधीपर्यंत टिकून राहते. तसेच ते भविष्यामध्ये संदर्भ म्हणून किंवा वेळ प्रसंगी पुरावा म्हणून सुद्धा वापरले जाऊ शकते. त्यामुळे संप्रेषकाने हे संप्रेषण तयार करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गरज असेल तर ही माहिती संदर्भ स्रोतातून घेऊन हे लिखित संप्रेषण तयार करावे. उदाहरणार्थ जर एखादा अहवाल तयार करावयाचा असेल तर त्या अहवालामध्ये दिली जाणारी सर्व माहिती ही सत्य असावी, अचूक असावी. तसेच हे अहवाल किंवा परिपत्रक असेल हे पुढे कायदेशीर अधिकाऱ्यांना सुद्धा पाठवले जाते. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारची लिखाणाची, व्याकरणाची किंवा आकडेवारीची चूक होऊ नये. लिखित संप्रेषणाचा दुसरा फायदा आहे पुन्हा वाचण्यास उपलब्ध. लिखित संप्रेषणाची कायमस्वरूपी नोंद होते, भविष्यकालीन संदर्भासाठी सहज उपलब्ध होते. म्हणजे मौखिक संप्रेषण असेल किंवा अमौखिक संप्रेषण असेल याची नोंद कायमस्वरूपी होत नाही. एकदा बोलले की ते पुसून जाते किंवा त्याचा पुरावा राहत नाही, परंतु लिखित संप्रेषण आहे हे कायमस्वरूपी याची नोंद होते. भविष्यामध्ये कधीही समजा मागच्या वर्षीचा अहवाल असेल कंपनीचा, तो अजून पुढील 4 वर्षांनी असेल, 10 वर्षांनी असेल, भविष्यकालीन संदर्भासाठी सहज उपलब्ध होतो. परंतु त्याप्रमाणे बोललेले शब्द राहत नाहीत, म्हणून हाही लिखित संप्रेषणाचा एक महत्वपूर्ण फायदा आहे. म्हणजे भविष्यामध्ये जर कंपनीला एखादा प्रकल्प हाती घ्यावयाचा असेल तर या अगोदरचे अहवाल असतील, या अगोदरच्या नोंदी असतील, त्यावरून संदर्भ घेता येतो आणि त्याचा फायदा व्यवसायाला करता येतो. त्यामुळे लिखित संप्रेषण हे जास्तीत जास्त कंपनीच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. पुढील फायदा आहे कायमस्वरूपी नोंद. लिखित संप्रेषण याची नोंद कायमस्वरूपी केली जाते, त्यामुळे लिखित संप्रेषण हे कायदेशीर पुरावा म्हणून स्वीकारले जाते. हे संप्रेषण जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा ते परत वापरता येते. लिखित संप्रेषणाचा पुढचा फायदा आहे दूरवरच्या संपर्कासाठी उपलब्ध. हे संप्रेषण वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी माहितीसाठी पाठवता येते. हे वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी माहिती पाठवण्याकरता उपयोगी ठरते. या अगोदरचे जे संप्रेषणाचे प्रकार आहेत, मौखिक संप्रेषण असेल किंवा अमौखिक संप्रेषण असेल, हे दूरवरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी पाठवता येत नाही. परंतु तेच जर समजा व्यवसायाचे ग्राहक हे वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे असतील तर या वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांसाठी हे संप्रेषण सहजरित्या पाठवता येते. त्याचप्रमाणे संचालक असेल किंवा भागधारक असतील हे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी हे संप्रेषण सहजरित्या पाठवता येते. त्यामुळे संप्रेषण यामध्ये सहभागी होणारे दोन्ही पक्ष
त्याच ठिकाणी हजर राहावेत असंही काही नाही. पुढचा फायदा आहे वैयक्तिक संपर्काची गरज नाही. या संप्रेषणामध्ये दोन्ही पक्ष हजर असणे आवश्यक नाही. समजा माहिती देणारा हजर असेल परंतु ज्याला माहिती पाठवायची आहे ती व्यक्ती जर त्यावेळेस त्या ठिकाणी आवश्यक उपस्थित राहणे त्या व्यक्तीला शक्य नसेल तर हे लिखित संप्रेषण त्या व्यक्तीला नंतरही पाहता येते. म्हणजेच या संप्रेषणामध्ये दोन्ही पक्ष एकाच वेळी हजर असावेत असेही काही बंधन नाही. यामध्ये ज्याला माहिती पाठवलेली आहे ती व्यक्ती आपल्या सोयीनुसार नंतर सुद्धा माहिती पाहू शकते. पुढचा फायदा आहे पूर्णता. लिखित संप्रेषणामध्ये दिले जाणारे संदेश हे पूर्ण ज्ञान घेऊन बनवले जातात. यामुळे यात पूर्णता असते. जी काही माहिती समोरच्या व्यक्तीला द्यावयाची आहे ती माहिती पूर्णतः ज्ञान घेऊन बनवलेली असते. तसेच ही माहिती पुन्हा पुन्हा तपासून नंतरच त्याला पूर्ण रूप दिले जाते. उदाहरणार्थ अहवाल असेल किंवा पत्र असेल यामध्ये जर का काही माहिती अद्ययावत असेल किंवा काही माहिती अजून समाविष्ट करावयाची असेल ते सर्व माहिती करून घेऊनच हे संदेश बनवले जातात आणि त्यानंतरच ही माहिती संबंधित पक्षाला दिलेली असते. त्यामुळे या संदेशामध्ये पूर्णतः असते. पुढचा फायदा आहे कमी खर्चिक. ही पद्धत आर्थिक दृष्ट्या फायद्याची आहे कारण पोस्ट आणि कुरिअर खर्च नाममात्र आहे. आजकाल ईमेल ही लिखित संप्रेषणाची पद्धत अधिक लोकप्रिय आहे. या संप्रेषणामध्ये जर अनेक व्यक्तींना हे संदेश पाठवावयाचे असतील तर या संदेशाच्या प्रती छापून घेऊन त्यानंतर पोस्टाने हे संदेश पाठवले जातात. हे पोस्ट आणि कुरिअर खर्च अत्यंत नाममात्र आहेत. म्हणजे कोणत्याही व्यवसायाला हे खर्च करणे सहज शक्य आहे. उदाहरणार्थ ईमेल. ईमेलद्वारे संदेश हा कोणत्याही व्यक्तीला अगदी कमी कालावधीमध्ये सुद्धा देता येतो. त्यामुळे अगदी कमी खर्च करून संप्रेषण किंवा संदेश व्यवसायाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवता येतो. स्वाध्याय संप्रेषणाच्या पद्धती लिहा. धन्यवाद.